आज बळ दिल्याशिवाय खऱ्या अर्थाने या स्वराज्याला एक ताकद निर्माण होत आणि आदिशक्ती आदि महामाया म्हणलं ते तुम्हाला म्हणलं गेलं लक्षात घ्या. गोरोबा बचत गटासाठी या वर्षी ही 119 महिला बचत गटांना इथं स्टॉल्सची उभारणी करून देण्यात आलेले. 40-50 महिला बचत गटांना खाद्याचे पदार्थाचे स्टॉल्स उभारणी केलेले. सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह बचत गट कुठले असतील तर ते कोल्हापूरचे आहेत, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. कारण बऱ्याच महिला काही ना काही करायच्या उर्मीनं वेगवेगळे पदार्थ आपापल्या पद्धतीनं निर्माण करतात. शासनाच्या वतीनं मुद्रा लोन असेल किंवा अन्य स्थानिक पातळीवर सुद्धा पैसे जमा करून काही छोटे मोठे उद्योग त्यांनी सुरू केलेले. खूप चांगली चांगली उदाहरणं आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक बचत गट राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सुद्धा चमकत आहेत. परवा भीमतडीला सुद्धा आपल्यातले लोक गेले होते, आपल्या बचत गट महिला गेल्या होत्या. राष्ट्रीय पातळीवरील नेते मंडळींनी त्यांना भेट दिलेली आहे. म्हणजे याचा आदर्श इतर बचत गटांनी घ्यावा हा त्याच्या मागचा हेतू आहे. आपण ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या वस्तूची विक्री तर होईलच पण स्तुती व्हावी की खूप चांगल्या वस्तू तयार केलेल्या आहेत, आणखीन तयार करा असं प्रोत्साहन आपल्याला मिळावं. विक्री हा एक उद्देश आहे पण आपलं नाव पोचवणं, आपल्याला प्रोत्साहन मिळणं, आपल्याला शाबासकी मिळणं हे त्यातलं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे ह्या प्रदर्शनामधून आपला उत्साह वाढावा अशी सुद्धा आपल्याला शुभेच्छा या प्रसंगी देतो. माणसाने कष्ट करून जगलं पाहिजे. कमी पैसे गमवण्याची का महत्त्वाकांक्षा? पैसे अधिकाधिक मिळाले पाहिजे. 10 ते 5 नोकरीमध्ये 50,000 मिळतात पण 5 वर्ष घरी जाऊन काय करू? 5 ते 7 आणखीन कुठे का? असं जास्तीत जास्त लोकांनी काम करावं, जास्तीत जास्त पैसे मिळावेत, जास्तीत जास्त श्रीमंत व्हावं असा तो सरकारचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये फार मोठी शक्ती आपली जी महिला 50% ही घरी बसून होती. आणि जोपर्यंत महिला पैसे कमवून घर चालवण्यामध्ये आपला सहयोग देत नाही तोपर्यंत तिची किंमत पण वाढत नाही. त्यामुळे सरकार प्रोत्साहन देते की प्रशिक्षण मिळावं, प्रशिक्षण मिळाल्यानंतर त्या वस्तू तयार करण्यासाठी कर्ज मिळावं, कर्जावर व्याज लागू नये आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे त्याला मार्केट मिळावं असा सगळा प्रयत्न आपला चालला आहे. नदीच्या काळामध्ये तालुका स्तरावर महिला बचत गटाच्या वस्तू विकण्यासाठीचं एक केंद्र डेव्हलप व्हावं की ज्याच्यात 50, 100, 200 महिलांना स्टॉल्स मिळतील. हा प्रयत्न सरकारचा झालेला आहे की जिथे जिथे महिला बचत गटाच्या वस्तू विकायला असतील त्या ठिकाणी भाडं घेऊ नका. शेवटी पैसे 4 मिळतात, प्रॉफिट मिळतं असं झालं तर महिला उद्योग करतील.